Hello everyone, this is Prachi and you're watching efutureinside.com जिथे आपण शिकतो इंग्लिश आपल्या मातृभाषेतून। आता आपण पाहणार आहोत 100 स्मार्ट अँड शॉर्ट इंग्लिश फ्रेजेस फॉर डेली कन्व्हर्सेशन। जे रेग्युलर व्ह्यूअर्स आहेत त्यांना माहिती असेल की आतापर्यंत आपण मोस्टली सगळे इंग्लिश ग्रामर कव्हर केलं आहे। त्यात पार्ट ऑफ स्पीच, टेन्स, फॉर्म्स ऑफ वर्ब असे जवळजवळ 100 व्हिडिओ आपण बघितले आहेत। आज आपण असे काही सेंटेन्स बघणार आहोत ज्याचा आपण रोजच्या बोलण्यात ऑफिसमध्ये, घरी, कुठेही वापर करू शकतो आणि ते बऱ्याचदा स्पेसिफिक कोणत्याही टेन्सच्या प्रकारात किंवा विशिष्ट फॉर्म्युला त्यांच्यासाठी नसतो। ते सेंटेन्स आपल्याला वारंवार ऐकून ऍज इट इज लक्षात ठेवायचे असतात आणि योग्य वेळेला त्यांचा वापर करून तुम्ही सहज समोरच्याला इम्प्रेसही करू शकतात। ओके, सो लेट्स गेट स्टार्टेड। यस्टरडे आय हॅड अ साऊंड स्लीप। काल मला गाढ झोप लागली। Yesterday, I had a sound sleep. I shall be ready in a moment. मी थोड्याच वेळात तयार होईल। I shall be ready in a moment. I will rest for a while. मी थोडा वेळ आराम करेन। I will rest for a while. टेक अ चेअर प्लीज। कृपया खुर्ची घेऊन बसा। टेक अ चेअर प्लीज। समवन हॅज कम टू सी यू। कोणी तुला भेटायला आलंय। समवन हॅज कम टू सी यू। आय एम हार्ड अप दिस डेज। माझ्याकडे आजकाल पैशाची कडकी आहे। I am hard up these days. Bolt the door, please. कृपया दरवाजाला कडी लावा। Bolt the door, please. You are dozing. तू डुलक्या घेतोयस। You are dozing. We kept talking till 5 a.m. आम्ही पहाटे 5 वाजेपर्यंत बोलत राहिलो। We kept talking till 5 a.m. Just hold my bicycle. जरा माझी सायकल धरून ठेव। Just hold my bicycle. Will do or will it do? विल डू म्हणजे चालेल आणि विल इट डू म्हणजे चालेल का। विल डू ऑर विल इट डू। शॅल आय मेक अ मूव्ह ऑर शॅल आय पुश ऑफ म्हणजे मी जाऊ का। शॅल आय मेक अ मूव्ह ऑर शॅल आय पुश ऑफ यापैकी आपण काहीही वापरू शकतो। Not yet. अजून पर्यंत नाही। Not yet. Got it. समजलं का? Got it. Help yourself. स्वतः करा। Help yourself. See you again or catch you again or get in touch with you म्हणजे पुन्हा भेटू। See you again, catch you again or get in touch with you यापैकी काहीही आपण वापरू शकतो। Well done, चांगलं केलंस, शाबास। एखादं चांगलं काम केल्याबद्दल कोणाचं कौतुक आपल्याला करायचं असेल तेव्हा आपण well done असं म्हणू शकतो। Keep it up. चालू ठेव म्हणजे तू चांगलं काम केलंयस। Well done,
चालू ठेव, अशा पद्धतीने आपल्याला कोणाचं कौतुक करायचं असेल तर आपण म्हणतो वेल डन, कीप इट अप. इट इज टू मच, हे फार झालं. इट इज टू मच. गो टू हेल और हेल विथ यू, म्हणजे खड्ड्यात जा किंवा नरकात जा. आपल्याला एकदम खूप राग आला असेल तेव्हा आपण म्हणतो असं, गो टू हेल और हेल विथ यू. ही वॉज सेंटेन्स्ड टू डेथ, त्याला मृत्यूची शिक्षा झाली आहे किंवा त्याला मृत्यूची शिक्षा दिली गेली. ही वॉज सेंटेन्स्ड टू डेथ. मिल्क इज सॉर, दूध नासलं आहे. मिल्क इज सॉर. आय वॉज कोम्बिंग माय हेअर, मी माझे केस विंचरत होते. आय वॉज कोम्बिंग माय हेअर. यू आर लेट बाय अन आवर, तू एक तास उशिरा आलास. यू आर लेट बाय अन आवर. जस्टिस डिलेड इज जस्टिस डिनाइड, न्याय द्यायला उशीर करणं म्हणजे न्याय देण्यास नकार देणं. जस्टिस डिलेड इज जस्टिस डिनाइड. नाउ इट्स युअर टर्न, स्पीक अलाउड. आता स्क्रीनवर तुम्हाला सेंटेन्स दिसतील आणि तुम्हाला मोठ्याने बोलायचं आहे, म्हणजे तुमची प्रॅक्टिस होईल. ओके, ऑल द बेस्ट.
वी स्ट्रेड आम्ही रस्ता चुकलोय वी स्ट्रेड विल यू गो ऑन फूट तू पायी जाशील का विल यू गो ऑन फूट ऍट विच प्लॅटफॉर्म विल द ट्रेन अराईव्ह गाडी कुठल्या प्लॅटफॉर्मवर येईल ऍट विच प्लॅटफॉर्म विल द ट्रेन अराईव्ह हाऊ फार इज द रेल्वे स्टेशन फ्रॉम हिअर येथून रेल्वे स्टेशन किती लांब आहे हाऊ फार इज द रेल्वे स्टेशन फ्रॉम हिअर गेट इट डन करून घे किंवा करवून घे Get it done. It is only 10 minute walk. पायी चालायला फक्त 10 मिनिटं लागतात. It is only 10 minute walk. The tire of the car burst. गाडीचे टायर फुटले आहे. The tire of the car burst. Our car got punctured on the way. आमची गाडी रस्त्यात पंचर झाली आहे. Our car got punctured on the way. Sooner the better. जेवढं लवकर काम होईल तेवढं चांगलं आहे. Sooner the better. It will cost you very dearly. हे तुला खूपच महागात पडेल. It will cost you very dearly. Don't shrink work. काम टाळू नको किंवा कामचुकारपणा करू नका. Don't shrink work. Don't sit idle. रिकामे बसू नका. Don't sit idle. Always keep idiots off you. नेहमी मूर्खांना किंवा वाईट लोकांना स्वतःपासून दूर ठेवा. Always keep idiots off you. Sink your differences. तुमचे मतभेद मिटवा. Sink your differences. किंवा आपण म्हणू शकतो patch up your disputes. तुमचे मतभेद मिटवा patch up your disputes stand upright don't bend ताट उभे रहा वाकू नको stand upright don't bend I fell into his trap मी त्याच्या सापळ्यात किंवा मी त्याच्या जाळ्यात अडकलोय I fell into his trap Now I am squirrel with you. आता मी तुझ्याशी सगळा हिशोब चुकता केलाय. Now I am squirrel with you. Have you any business with me or got a work with me? तुमचं माझ्याकडे काही काम आहे का? Have you any business with me or got a work with me? यापैकी काहीही आपण वापरू शकतो आय हॅव गुड रॅपो विथ ऑल माझे सगळ्यांबरोबर चांगले संबंध आहेत आय हॅव गुड रॅपो विथ ऑल इट सीम्स टू बी अ न्यू वन और इट लुक्स लाईक अ न्यू वन म्हणजे हे नवीन असल्यासारखंच वाटतंय किंवा दिसतंय सीम्स म्हणजे वाटतंय आणि लुक्स म्हणजे दिसतंय इट सीम्स टू बी अ न्यू वन और इट लुक्स लाईक अ न्यू वन आय डोंट वॉन्ट टू डिस्प्लीज यू मी तुला नाखुश करू इच्छित नाही आय डोंट वॉन्ट टू डिस्प्लीज यू आय हॅव लेफ्ट नो स्टोन अनटर्न्ड
मी कोणतीही कसर सोडली नाहीये किंवा मी प्रयत्नांची खूप पराकाष्ठा केली आहे. आय हॅव लेफ्ट नो स्टोन अनटर्न्ड. आय हॅड गॉन टू सी ऑफ माय ब्रदर. मी माझ्या भावाला सोडायला गेले होते. आय हॅड गॉन टू सी ऑफ माय ब्रदर. दिस जेंटलमॅन हॅज बीन सम बिझनेस विथ यू. या सभ्य गृहस्थाला तुझ्याबरोबर काही काम आहे. दिस जेंटलमॅन हॅज बीन सम बिझनेस विथ यू. नाउ इट्स युअर टर्न, स्पीक अलाउड. आता स्क्रीनवर तुम्हाला सेंटेन्स दिसतील, त्यातले फक्त इंग्लिश सेंटेन्स तुम्ही लाउडली बोलायचं आहे, म्हणजे तुमची प्रॅक्टिस होईल. ओके, सो ऑल द बेस्ट.
An idle mind is devil's workshop. रिकामं मन सैतानाचा कारखाना असतो किंवा घर असतो. An idle mind is devil's workshop. Neither borrow nor lend. उसने देऊ नका आणि उसने घेऊ नका. Neither borrow nor lend. Neither deceive nor be deceived. तुम्ही फसू नका आणि दुसऱ्याला फसवू नका. Neither deceive nor be deceived. He pretend to know everything. तो सर्व काही माहिती असल्याचं ढोंग करतो. He pretend to know everything. Kindly excuse me for the trouble. त्रास दिल्याबद्दल मला माफ करा. Kindly excuse me for the trouble. Long illness has made me weak. दीर्घ आजाराने मला अशक्त बनवलं आहे. Long illness has made me weak. What post do you hold? तू कोणत्या पदावर आहेस? What post do you hold? You are good for nothing. तू कोणत्याही कामाचा नाहीयेस. You are good for nothing. My health is down. माझी तब्येत खालावली आहे किंवा बरी नाहीये. My health is down. My throat is hoarse. माझा घसा बसला आहे. My throat is hoarse. It was drizzling all through the night. संपूर्ण रात्रभर रिमझिम पाऊस पडत होता. It was drizzling all through the night. The sky is overcast. आकाश ढगाळलेलं आहे. The sky is overcast. I am feeling giddy. मला चक्कर येते. I am feeling giddy. Umbrella is of no use in heavy rain. मुसळधार पावसात छत्रीचा काहीही उपयोग होत नाही. Umbrella is of no use in heavy rain. I got drenched. मी भिजलो. I got drenched. It is raining cats and dogs. खूप मुसळधार पाऊस पडतो आहे. It is raining cats and dogs. Fools praise fools. म्हणजे मूर्ख माणसं मूर्खांची प्रशंसा करतात किंवा वेडी माणसं वेड्या लोकांची प्रशंसा करतात. Fools praise fools. The wind is almost still. वारा जवळजवळ स्तब्ध झालाय किंवा स्थिर झालाय. The wind is almost still. While going, take care. जाताना काळजी घे. While going, take care. I will make you betting dust. मी तुला धूळ खाण्यास भाग पाडेल. हे मोस्टली आपण रागाने म्हणतो. I will make you betting dust. By God's grace. देवाच्या कृपेने किंवा दयेने. By God's grace, everything is all right now. असं आपण म्हणतो. म्हणजे देवाच्या कृपेने सगळं काही ठीक आहे. By God's grace. Oh my goodness. अरे बाप रे. आश्चर्य व्यक्त करायचं असेल तेव्हा आपण म्हणू शकतो Oh my goodness. Time once lost can't be regained. निघून गेलेली वेळ पुन्हा कधीही येत नाही. Time once lost can't be regained. An empty vessel makes much noise. रिकामं भांड खूप आवाज करतं. An empty vessel makes much noise.
टू द गुड द वर्ल्ड अपीयर्स गुड. चांगल्या लोकांना सर्व जग चांगलं दिसतं. टू द गुड द वर्ल्ड अपीयर्स गुड. नाउ इट्स योर टर्न, स्पीक अलाउड. आता स्क्रीनवर तुम्हाला सेंटेन्स दिसतील, त्यातले फक्त इंग्लिश सेंटेन्स तुम्ही लाउडली बोलायचंय, म्हणजे तुमची प्रॅक्टिस होईल. ओके, सो ऑल द बेस्ट.
ट्रुथ ट्रम्प्स, सत्यमेव जयते। ट्रुथ ट्रम्प्स। इट इज अ 9 days वंडर, नव्याचे 9 दिवस। इट इज अ 9 days वंडर। बार्किंग डॉग्स सेल्डम बाइट, भुंकणारी कुत्री क्वचितच चावतात। Barking dogs seldom bite. Where there is a will, there is a way. जिथे तीव्र इच्छा असते तिथे मार्ग असतो। Where there is a will, there is a way. A bird in hand is worth 2 in the bush. हातचं सोडून पळत्याच्या मागे लागणे। किंवा शब्दशः अर्थ इथे घेता येईल, हातातील एक पक्षी झाडाझुडपातील 2 पक्ष्यांच्या किमती एवढा असतो। अ बर्ड इन हँड इज वर्थ 2 इन द बुश। अ लिटल नॉलेज इज अ डेंजरस थिंग, अर्धवट ज्ञान नेहमीच धोकादायक ठरतं। अ लिटल नॉलेज इज अ डेंजरस थिंग। ट्रूथ लाईज ऍट द बॉटम ऑफ वेल, सत्याचा मार्ग नेहमीच कठीण असतो। ट्रूथ लाईज ऍट द बॉटम ऑफ वेल। देअर इज अ टाइम फॉर एव्हरीथिंग, प्रत्येक गोष्टीची एक वेळ ठरलेली असते। देअर इज अ टाइम फॉर एव्हरीथिंग। वन लाय लीड्स टू अनदर, एक खोटं दुसऱ्या खोटं बोलण्याला आपल्याला भाग पाडतो। One lie leads to another. It takes 2 to make a quarrel. टाळी एका हाताने वाजत नाही, किंवा भांडण करायला 2 लोक लागतात। It takes 2 to make a quarrel. A friend in need is a friend indeed. संकटकाळी जो मदत करतो तोच खरा मित्र होय। A friend in need is a friend indeed. Think twice before you speak. बोलण्यापूर्वी 2 वेळा विचार करा। Think twice before you speak. Be flexible. परिस्थितीनुसार बदला। Be flexible. लेट बायगॉन्स बी बायगॉन्स, म्हणजे झालं ते झालं, किंवा कलह तंटे झाले ते गेले विसरून जाऊ आपण। लेट बायगॉन्स बी बायगॉन्स। नो नीड टू बी फॉर्मल, औपचारिक बनण्याची काही गरज नाहीये। नो नीड टू बी फॉर्मल। माय बिझनेस इज पासिंग थ्रू अ क्रायसिस, माझा धंदा समस्येतून किंवा संकटातून चाललाय। माय बिझनेस इज पासिंग थ्रू अ क्रायसिस। वेट अ बिट, थोडा वेळ वाट पहा। वेट अ बिट। माय वर्क इज नॉट येट ओव्हर, माझं काम अजून संपलेलं नाहीये। माय वर्क इज नॉट येट ओव्हर। This rice is of an inferior quality. हा तांदूळ हलक्या दर्जाचा आहे। This rice is of an inferior quality. The mangoes are overripe. आंबे जास्त पिकलेले आहेत। The mangoes are overripe. The prices are falling. भाव किंवा किंमत कमी होते, एखाद्या वस्तूची किंमत कमी होते।
द प्राइजेस आर फॉलिंग. द शूज आर पिंचिंग. बूट चावतो आहे किंवा बूट चावत आहे आपण असं म्हणतो. द शूज आर पिंचिंग. इट इज रस्टेड. हे गंजलेलं आहे. एखादं भांडं किंवा वस्तू गंजलेली असते तेव्हा आपण म्हणू शकतो इट इज रस्टेड. ही इज अ बुक वॉर्म. तो पुस्तकी किडा आहे. एखादा खूप अभ्यास करणारा व्यक्ती असेल त्याच्यासाठी आपण नेहमी हे वाक्य वापरतो. ही इज अ बुक वॉर्म. प्रिव्हेंशन इज बेटर दॅन क्युअर. रोग बरा करण्यापेक्षा प्रतिबंध अधिक चांगला. प्रिव्हेंशन इज बेटर दॅन क्युअर. नाउ इट्स युअर टर्न. स्पीक अलाउड. आता स्क्रीनवर तुम्हाला सेंटेन्स दिसतील त्यातले फक्त इंग्लिश सेंटेन्स तुम्ही लाउडली बोलायचं आहे म्हणजे तुमची प्रॅक्टिस होईल. ओके, सो ऑल द बेस्ट.
अशा पद्धतीने हे सेंटेन्स 5-6 वेळेला व्हिडिओ रिवाइंड करून बघा, किंवा रोज झोपण्यापूर्वी डोळे मिटून शांतपणे काही दिवस वारंवार ऐका. रोज ऐकल्याने ते तुमच्या सहज लक्षात राहतील आणि आपोआप सिच्युएशननुसार तुम्ही बोलू लागाल. ओके, सो ऑल द बेस्ट. आणि अशाच सोप्या पद्धतीने इंग्लिश ग्रामर कम्युनिकेशन स्किल इम्प्रूव्ह करण्यासाठी चॅनल लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. लवकरच भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. टिल देन, बाय बाय, कीप प्रॅक्टिसिंग.